वीज देयक थकित असल्याने देयक भरा अन्यथा वीज पुरवठा खंडित करावा लागेल अशी सूचना महावितरणने ग्राहकास दिली आहे। पण ग्राहकाने वीज देयक भरले नाही। थकित वीज देयकामुळे वीज पुरवठा खंडित करण्यास गेलेल्या उपकार्यकारी अभियंत्याला मारहाण केल्याची घटना 22 जून रोजी अकोट येथे घडली। या संदर्भात उपकार्यकारी अभियंता गोपाल अग्रवाल यांनी पोपटखेड मार्गावरील रामदेव बाबा नगर येथील रहिवासी विजय मंडाले याच्या विरुद्ध मारहाण केल्याची तक्रार स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये दाखल केली आहे। या संदर्भात प्राप्त माहितीनुसार महावितरण कंपनीची थकित विद्युत देयक वसूल करण्याची मोहीम सुरू आहे। या मोहिमेअंतर्गत पोपटखेड मार्गावरील रामदेव बाबा नगर येथे विद्युत ग्राहक अनिता विजय मंडाले यांचे गत फेब्रुवारीपासून थकित असलेले 8730 विद्युत देयक वसूल करण्यासाठी उपकार्यकारी अभियंता गोपाल अग्रवाल, तंत्रज्ञ साजिद अली, अजय गजबे, प्रफुल्ल नैताम ही महावितरणची चमू गेली। यावेळी सदर ग्राहकांना थकित देयक भरा अन्यथा आपला वीज पुरवठा खंडित करण्यात येणार असल्याचे सांगितले। यावेळी संतप्त विजय मंडाले यांनी वीज कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करून उपकार्यकारी अभियंता गोपाल अग्रवाल यांना मारहाण केली। सदर घटनेचा महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी तीव्र निषेध व्यक्त केला असून आरोपीला अटक करण्याची मागणी केली आहे। तर या प्रकरणी गोपाल अग्रवाल यांच्या तक्रारीवरून अकोट शहर पोलिसांनी विजय मंडाले यांच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे। MCN न्यूज करिता दीपक रे, अकोट।